पहा मी अगोदर फळाचं वाक्य वाचते. तिचे अक्षर खूप छान आहे, त्याचे अक्षर खूप छान आहे. मग आपण काय करूयात, या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया. क्रम दिल्यानंतर आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं होणार आहे. पाहायचं तिचे अक्षर, माझी शाळा, माझे घर, माझी आई, माझे वडील, हे जुळून घ्यायचं आहे. तसं तिचे अक्षर, तिचे अक्षर नंबर एक खूप छान, नंबर दोन आणि आहे नंबर तीन, तिथं देखील तसंच करायचं आहे. त्याचे अक्षर नंबर एक खूप छान, नंबर दोन आणि आहे नंबर तीन. इंग्रजी वाक्यात हे क्रम कसे बदलतात पहा. एक नंबरचा क्रम तो एक नंबरला येतो, तिचे अक्षर आहे ना, ते इंग्रजीमध्ये देखील तेच घ्यायचंय. त्यानंतर इंग्रजी वाक्यात एक नंबरचा घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा. शेवटी काय आहे, आहे हा शब्द आहे. आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. इंग्रजीमध्ये याला हेल्पिंग व्हर्ब म्हणतात. हेल्पिंग व्हर्ब दोन नंबरला येतो इंग्रजी वाक्यात, दोन नंबरला व्हर्ब. मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द इंग्रजी वाक्यात दोन नंबरला येतो, म्हणून इथं नंबर तीन घ्यायचं. आणि आता राहिला नंबर दोन, कर्म असतो. कर्ता, क्रियापद, कर्म असं इंग्रजी वाक्यात घ्यायचं आहे. एक नंबरला काय आहे, एक नंबरला तिचे अक्षर. तिचेला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, तिचेला शी असं म्हणायचं नाही, तर काय म्हणायचं, एच ई आर हर. हर हर म्हणजे तिचे, एच ई आर हर. मुलगी असेल तर एच ई आर हर म्हणायचं, आणि मुलगा असेल त्याचेला एच आय एस हीच म्हणायचं. इथं आपला गोंधळ होतो. हर एच ई आर हर म्हणजे मुलीसाठी, तिचा तिची, तिचे तिचा तिची तिचे, हर आणि त्याचा त्याची त्याचे, एच आय एस हिज. मुलगा असेल तर हिज म्हणायचं, मुलगी असेल तर हर म्हणायचं. तिचे अक्षर, तिचे कपडे, तिचा पेन, यासाठी हर आणि हिज, त्याच्यासाठी हिज. हर तिच्या अक्षरला हर हँड रायटिंग, एच ए एन डी डब्ल्यू आर आय टी आय एन जी. हँड रायटिंग म्हणजे अक्षर. हर हँड रायटिंग म्हणजे तिचे अक्षर. आता तीन नंबरचं काय आहे, आहेला काय घ्यायचंय, इज घ्यायचंय. आय एस इज, तिचे अक्षर घेतलो आणि आहे घेतलंय. आणि इथं राहिलं काय, खूप छान ला, खूप छान ला, खूप ला व्हेरी, व्ही ई आर वाय व्हेरी. आणि छान ला गुड, व्हेरी गुड किंवा व्हेरी नाईस, व्हेरी गुड, जी डबल ओ डी गुड. बघायचं तिचे अक्षरला हर हँड रायटिंग, आहेला इज, खूप ला व्हेरी, छान ला गुड, खूप छान ला व्हेरी गुड. हर हँड रायटिंग इज व्हेरी गुड. आता त्याचे अक्षर खूप छान आहे, हिज हँड रायटिंग, एच ए एन डी डब्ल्यू आर आय टी आय एन जी, हिज हँड रायटिंग. आणि इथं आहेला इज घ्यायचंय, आहेला इज, खूप ला व्हेरी, व्ही ई आर वाय व्हेरी, व्हेरी नाईस म्हणा किंवा व्हेरी गुड म्हणा, जी डब्ल्यू डी गुड. व्हेरी गुड म्हणजे खूप छान, व्हेरी गुड म्हणजे खूप छान. बघा हर हँड रायटिंग इज व्हेरी गुड, हिज हँड रायटिंग इज व्हेरी गुड. मी अर्धा कप चहा घेईन, घेईन तुमच्या लक्षात आलं असेल की हे वाक्य साध्या भविष्यकाळातील आहे. भविष्यकाळ म्हणलं की शॅल किंवा विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं, किंवा दोन नंबरला. मी अर्धा कप चहा घेईन हे साध्या भविष्यकाळातील वाक्य आहे. मी अर्धा कप चहा घेतला, संपलं, घेतला. क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे. जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल, ला, ली, ले, लो यापैकी एक असेल तर साधा साध्या भूतकाळातील वाक्य हे समजून घ्यायचं. म्हणजे इथं ला आहे तर हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे, कारण घेतला, संपलं. आपण जे काम केलो ते भूतकाळ, करतो ते वर्तमान काळ, करणार आहे ते भविष्यकाळ. मग घेतला, ला आहे, क्रिया संपलेली आहे, म्हणजे ही घटना
भूतकाळात घडलेली आहे, हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे, हे साध्या भविष्यकाळातील वाक्य आहे। पाहाय तर मी अर्धा कप चहा घेतला, मीला काय म्हणायचं आय आणि घेईन हे भविष्यकाळी वाक्य आहे, म्हणजे कशाचाही विचार न करता कर्त्यानंतर इथं विल घ्यायचं, शाल किंवा विल, आय या कर्त्यासाठी शाल पण चालतंय। आय विल घेईन, आय विल झाल्यानंतर क्रियापद घ्यायचंय, घेईन हे मूळ क्रियापद आहे, घेईनला काय येणार आहे इथं विल आलेलं आहे म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप येणार आहे, विल आलं क्रियापदाचे पहिले रूप। टी ए के टेक म्हणजे घेणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे, टी डब्ल्यू के टुक क्रियापदाचे दुसरे रूप, टी ए के ई एन टेकन क्रियापदाचे तिसरे रूप, टी ए के एस टेक्स क्रियापदाचे चौथे रूप, टी ए के आय एन जी टेकिंग क्रियापदाचे पाचवे रूप। ही क्रियापदाची रूपे आहेत, मग त्या त्या काळात वापरायचे, म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप, आणि साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप, याप्रमाणे। पहा इथं आय विल टेक येणार आहे, आय विल टेक, टी ए के ई टेक, बघा विल टेक म्हणजे घेईन, विल टेक म्हणजे घेईन। आय विल टेक अर्धाला हाफ, एच ए एल एफ हाफ, अ सी यू पी कप, ऑफ टी, टी ई ए टी म्हणजे चहा, कप ऑफ टी म्हणजे एक कप चहा, कप ऑफ टी। अर्धाला हाफ, एच ए एल एफ हाफ म्हणजे अर्धा, हाफ अ कप ऑफ टी म्हणजे अर्धा कप चहा। आय विल टेक हाफ कप ऑफ टी, हाफ अ कप ऑफ टी, हे झालं वाक्य। मी अर्धा कप चहा घेतला, इथे एक नंबर काय येणार आहे, एक नंबरला करता, करता कुठे असतो, एक नंबरलाच असतो। मीला आय इथं घेतला आहे, ला असलं तर क्रियापदाचे दुसरे रूप। आता टी डब्ल्यू के टुक, साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप, हे टेकच टुक क्रियापदाचे दुसरे रूप आहे, टी ए के टेक मूळ क्रियापद आहे, क्रियापदाचे दुसरे रूप टुक, टुक हे साध्या भूतकाळामध्ये वापरतात। आय टुक अर्धाला हाफ, एच ए एल एफ हाफ, इंग्रजी वाक्यात किंवाही मराठी वाक्यातलं पहिलं शब्द घ्यायचं, घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा घ्यायचा, बघायचं मीला आय घेतलेला आहे आणि शेवट घेतला आहे ना, घेतलेला टुक आहे। आय टू अर्धा कप चहाला हाफ अ कप, सी यू पी कप, कप ऑफ टी, टी ई ए टी, पाहायचं अर्धाला हाफ आलेला आहे, कप चहा अ कप ऑफ टी, हाफ अ कप ऑफ टी। आय टुक हाफ अ कप ऑफ टी, आय विल टेक हाफ अ कप ऑफ टी, आय टुक हाफ अ कप ऑफ टी। भोपळा पोकळ असतो, भोपळा नंबर एक, पोकळ नंबर दोन, असतो नंबर तीन, एक दोन तीन सलग क्रम मी दिलेले आहे। इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम बदलतो, कसा बदलतो, करता एक नंबरला, तर इंग्रजी वाक्यात करता एक नंबरला, तर मराठी वाक्यात देखील करता एक नंबर आलेला आहे, इंग्रजी वाक्यात देखील हाच नंबर राहतो, एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द येतो इथं, म्हणजे कर्ता क्रियापद आणि कर्म नंबर दोनचा, याप्रमाणे क्रम घेऊन आपण इंग्रजी वाक्य तयार करूया। भोपळाला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये, अ पंपकिन, अ पी यू एम पी के आय एन, पी यू एम पी के आय एन, पंपकिन म्हणजे भोपळा। अ पंपकिन अस्तोला इज, आय एस इज, अ पंपकिन इज पोकळला हॉलो, एच ओ डबल एल ओ डब्ल्यू, हॉलो म्हणजे पोकळ, अ पंपकिन इज हॉलो, भोपळाला अ पंपकिन, अस्तोला इज, पोकळला हॉलो, एच ओ डबल एल ओ डब्ल्यू, हॉलो म्हणजे पोकळ, अ पंपकिन इज हॉलो।
तो घरी आहे, तो घरी नाही, हे आहे होकारार्थी वाक्य आणि हे आहे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य असेल तर त्याच्यामध्ये नो किंवा नॉट येत आहे. पाहिलं तो नंबर एक, घरी नंबर दोन, आहे नंबर तीन. तो नंबर एक, घरी नंबर दोन, नाही नंबर तीन. आता ए, तीन आणि दोन याप्रमाणे आपल्याला शब्द घ्यायचे आहेत. एक नंबरला तो आहे, तो ला ही, याची ही म्हणजे तो, ही. आता आहे ला इज, आय एस इज म्हणजे आहे, ही इज. घरी ला ऍट होम, ए टी ऍट, एच ओ एम ई होम, ही इज ऍट होम. तो ला ही, आहे ला इज, घरी ला ऍट होम. तो घरी नाही, सेम तसंच येणार आहे, फक्त इथं नॉट येणार आहे. तो ला ही, नाही ला इज नॉट, इज नॉट, इज नॉट म्हणजे नाही, ही इज नॉट घरी ला ऍट होम. एच ओ एम ई होम म्हणजे घर. ही इज ऍट होम, ही इज नॉट ऍट होम.